चंगर तालुका पत्रकार संघ संचले सीएल न्यूज या लोकप्रिय चैनल लाइक करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। नमस्कार, सीएल न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। चंदगड शहराचा मुख्य प्रवेशद्वारावरील रस्त्याचे काम सुरू आहे, पण हे काम करताना संबंधित खात्याचे कोणतेच अधिकारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी हजर नसल्याने कामाच्या दर्जाबाबत नागरिकांच्यातून चर्चा आहे। त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आत्तापर्यंतच्या कामाची गती पाहता हा रस्ता पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार का असा सर्वसामान्य नागरिकाला प्रश्न पडलेला आहे। आत्तापर्यंतच्या पूर परिस्थितीचा अनुभव पाहता या रस्त्याची उंची पूररेषेच्या वरती वाढवली होती, पण काही राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे ही उंची कमी करण्यात आल्याची नागरिकांच्या जोरदार चर्चा होते। या रस्त्यावरील रोजच्या वाहतुकीबाबत अनेक अडचणी येत आहेत। धुळीचे साम्राज्य पसरले आहे। वाहतूक सुरळीत होईल याबाबत कोणतेही नियोजन केले नाही, त्यामुळे वारंवार ट्रॅफिक जामला प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे। रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्यावरील धुळीची लोट अक्षरशः दोन्ही साईडला असणाऱ्या दुकानदारांना व हॉटेल व्यावसायिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे। यासाठी कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचे या ठिकाणी लक्ष नसल्यामुळे हे होत असल्याचे नागरिकांच्यातून संताप व्यक्त केला जात आहे। रस्त्यावरील वाहतुकीमुळे धूळ उडत असून हे धूळ थांबवण्यासाठी दिवसातून किमान दोन वेळा या रस्त्यावर पाणी मारणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते। या रस्त्यातून मोटरसायकल स्वार जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत, या ठिकाणी आपण पाहत आहात। हे प्रशासन या ठिकाणी एखाद्याचा जीव गेल्यानंतर लक्ष देणार आहे का असा नागरिकांच्यातून प्रशासनाला विचारणा होत आहे। सीएल न्यूज, चेतन शेरेगार, चंदगड।